महायुतीतील भाजप उमेदवारांची यादी जाहीर केली. अद्याप शिवसेनेकडून उमेदवारांची यादी आलेली नाही. महायुतीतील जागा वाटपाचा तिढा लवकर सुटेल असं संजय सिसाट म्हणाले. महायुतीतील नेते एकत्रित पत्रकार परिषद घेऊन उमेदवारांची यादी जाहीर करतील असं सिसाटांनी सांगितलं. महायुतीत छत्रपती संभाजीनगरच्या जागेसाठी शिवसेना आग्रही असल्याचं सिसाट यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर मधून कुणाला उमेदवारी द्यायची हा निर्णय एकनाथ शिंदे घेतील असंही संजय सिसाटांनी यावेळी सांगितलं. तसंच बारामतीत अपक्ष लढू इच्छिणाऱ्या विजय शिवतारेंना एकनाथ शिंदेनी समज दिल्याचं देखील यावेळी त्यांनी व्यक्त केलंय. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी भाजप सेनेची जी युतीची बोलणी चालू आहे त्यामध्ये संभाजीनगरची जागा प्रामुख्याने जी अनेक निवडणुकीमध्ये शिवसेना लढवत आलेली आहे म्हणून ही जागा शिवसेनेला सोडावी असा आग्रह आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी धरला होता. मला वाटतं त्याबद्दल युतीमध्ये एकमत होण्याची शक्यता आहे आणि ही जागा शिवसेनेला सुटेल असा आमचा कयास आहे. जागा सुटल्यानंतर उमेदवार कोण असेल याचा निर्णय सर्वस्वी एकनाथ शिंदे साहेब घेणार आहेत. परंतु एक निश्चित आहे की ही जागा लढवल्यानंतर जिंकून आणणं तेवढंच महत्वाचं आहे. याचा परिणाम मराठवाड्यातल्या सर्व जागेवर होतो कारण की मराठवाड्याची उपराजधानी. म्हणून आमची जी जबाबदारी ही सीट निवडून आणायची ती निश्चित आम्ही पार पाडणार आहोत. युतीच्या सगळ्या चर्चेमध्ये भाजपकडून यादी जाहीर झाली आहे महाराष्ट्रातल्या विजयांची. अद्यापर्यंत तुमची आणि राष्ट्रवादी काँग्रेसची यादी जाहीर झाली, ती कधी होणार, त्या संदर्भातलं काय? भाजपने त्यांच्याकडे असलेल्या पूर्वीच्या जागा ज्या जागा आहेत त्याच जागेवर 20 जागे ठिकाणी त्यांचे उमेदवार घोषित केलेले आहेत ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा डिस्प्यूट नव्हता. शिवसेनेची आणि राष्ट्रवादीची यादी ही रविवारी किंवा मॅक्झिमम सोमवारी सकाळी प्रसिद्ध केले जाणार. यामध्ये ज्या एक दोन जागेचा डिस्प्यूट वाटतो किंवा एक दोन जागा ज्याची जी ओढाताण चालू आहे त्याचा तिढा आज संपेल किंवा जास्तीत जास्त उद्या दुपारपर्यंत संपेल अशी आम्हाला आशा आहे. म्हणून रविवारपर्यंत ह्या सर्व उमेदवारांची यादी माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही हे जाहीर करतील अशी अपेक्षा. कुठल्या जागांमुळे सध्या अडचण झाली आहे किंवा नाही? एक दोन जागा ज्या आहेत आता बारामतीमध्ये ते शिवतारे अपक्ष म्हणून उभे होते त्यांच्या त्यांना काल मुख्यमंत्र्यांनी बोलून घेतले त्यांना काय जे काय बोलायचं त्यांनी ते समज दिलेली आहे. रायगड कोकणातला काही विषय आहे ह्या अशा एक दोन जागेवर जास्त भर आम्ही दिलेला आहे आणि म्हणून तो सर्व ही युती होताना या सगळ्या बाबीची अडचण कुठंच कुणाला येऊ नये. सर्वांनी मिळून या 45+ आकडा कसा पार करता येईल यासाठी प्रयत्न करण्यासाठी म्हणूनच फक्त थोडासा उशीर हा लागतोय. ज्या जागेचा शिवसेनेकडे डिस्प्यूट नाही त्या जागा घोषणा करायला काय अडचण आहे? अडचण काहीच नाही, अडचण काहीच नाही. आणि त्याचा तिढा तर तेच सांगितलं की त्याची अडचण काही नाही. परंतु शिंदे साहेबांनी सांगितलं की आम्ही जॉईंटली प्रेस घेऊन याबद्दलचा जागा वाटपाची यादी ही जाहीर करणार. या निवडणुकीमध्ये भाजपच तुमचा मास्टर होणार आहे, शिक्षक होणार आहे असं दिसतंय. कारण महायुतीतल्या आमदारांना भाजपकडून धडे दिले जाणार आहेत आणि शिंदे आणि अजित पवार गटांना भाषणासाठी भाजपकडून मुद्दे दिले जाणार. असं काही नसतं. राजकारणामध्ये कोणी कुणाला धडे देणे किंवा कुणाकुणाला मार्गदर्शन करणे अशातला भाग नसतो. ही सामूहिक जबाबदारी, सामूहिक जबाबदारी घेताना आपण एकत्रितपणे काम करणं हा त्याच्या मागचा उद्देश असतो. म्हणून कोणी कुणाला धडे दिले, कोणी मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे, कोणी छोट्या भावाच्या भूमिकेत आहे, अशातला कोणताही प्रकार या महायुतीमध्ये होणार नाही. या संदर्भामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर दरवेळेला कोणताही निर्णय अंतिम घेताना मग मोदी साहेब असतील की अमित शाह साहेब